आणि त्याच्यानंतर मी एका शाळेत नॉर्मल स्कूलला 5th to 10th इंग्लिश शिकत होते. तर या दरम्यानच एक इन्सिडेंट झाला की 5वीतला मुलगा की ज्याला काही येत नव्हता अभ्यास, तर त्याच्या आईला मी सांगितलं की हा थोडंसं याचं वीक आहे, याला अजून कळत नाही आहे, किंवा हा व्यवस्थित वर्गामध्ये जे ब्लॅकबोर्डवरून पण बघून लिहित नाही आहे. तर दुसऱ्या दिवशी तो मुलगा आला तर त्याच्या गालावर चटका दिलेला होता. मी त्या मुलाला विचारलं की काय झालं, तर आईने त्याला शिक्षा केली होती की त्याला अभ्यास येत नाही, एका ठिकाणी बसत नाही, कॉन्सन्ट्रेशन करत नाही, आईचं ऐकत नाही वगैरे जी पण कारणं होती, तर त्याच्यामुळे त्याला शिक्षा करण्यात आली होती. मला खूप वाईट वाटलं. त्याचा गाल आजही मला आठवतो, तो लाल केलेला, चटका दिलेला. आणि मग मला वाटलं की अरे हे आपल्यासमोर असं घडतंय, आपण अवेअर असतानाही, तर जे अवेअर नाही आहेत त्या मुलांना किती त्रास होत असेल, किंवा आई वडिलांच्या एक्सपेक्टेशन्स जेव्हा मुलं पूर्ण करत नाहीत तर त्यावेळेला त्यांना पण भरपूर टॉर्चर केलं जातं, किंवा मग इतर लोक पण नाव ठेवायला लागतात. तर हा सामाजिक कुठेतरी सामाजिक इश्यू आहे आणि याच्यावर आपण काम केलं पाहिजे. माझं हे पॅशन आहे, मला यातनं आनंद मिळतो आणि हेच माझं स्वप्न आहे.